फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे आजही अत्यंत साधी राहणीमान पसंत करतात कारण त्यांनी अगदी शून्यातून आपलं जग उभं केलं आहे त्यांना नेहमीच आपल्या गावाची किंवा छोट्या छोट्या गोष्टींची ओढ असते बॉलिवूडमध्ये असाच एक कलाकार आहे ज्याने नुकतंच लोकलमधून प्रवास करत सर्वांनाच चकित केला आहे या अभिनेत्याने आपला चेहरा मास्कने झाकलेला होता तुम्हाला हा अभिनेता ओळखता आला नसेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो वर, ने ने की हा अभिनेता इतर कोणी नसून नवाजुद्दीन सिद्दकी आहे आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकीने सिद्धकीने बॉलिवूड मध्ये आपलं खास अशी ओळख निर्माण केली आहे नवाजुद्दीन गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या नव्या अलिशान घरामुळे प्रचंड चर्चेत आहे या अभिनेत्याने अत्यंत आलाकीतून हे वाखण्यजोग साम्राज्य उभं केलं आहे दरम्यान नवाज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे नवाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो मुंबईच्या लोकल ट्रेनमधून मधून प्रवास करताना दिसत आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत व्हायरल होत असलेल्या ट्रेन आणि रेल्वे स्टेशनच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवाज आणि ट्राउजर घालून रेल्वे प्लॅटफॉर्म वर चालताना दिसत आहे त्याने पांढऱ्या रंगाचा मास्क घातला असून गॉगल सुद्धा आहे तर नवाज मीरा रोड मध्ये त्याच्या आगामी एका चित्रपटाचं शूटिंग करत आहे काही वेळातच त्याला एका कार्यक्रमासाठी शहराच्या पलीकडे जायचं होतं त्यामुळे वाहतूक कोंडीतून बचाव करण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी त्याने आपल्या अलिशान जाण्याऐवजी मुंबई लोकलने जाण्याचा निर्णय घेतला मात्र मास्क आणि काळा चष्मा घातलेल्या नवाजला सोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ओळखलं नाहीये अशाच मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका